नमस्कार कोरोना व्हायरस महामारीने भारतामध्ये पाऊल टाकल्याबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले होते यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास काही प्रमाणात आळा बसला असला तरी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे उद्योग आणि व्यवसाय यामुळे बंद पडले सध्या आर्थिक तंगी चालू असताना टेक कंपनी असलेल्या टी सी एस कडून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे टीसीएस ने देशभरातील कॅम्पस मधील चाळीस हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या वर्षी ही कंपनीने जवळपास केले होते या वर्षी टी सी एस ची ही भरती या अर्थाने कारण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सर्व कंपन्या काम जवळजवळ ठप्प आहे यामुळे अनेक कंपन्या आपल्या कामगारांना काढून टाकत आहेत परंतु टी सी आपली भरती तशीच ठेवण्याचे ठरवले आहे यासह टी सी एसने अमेरिकेतील कॅम्पस प्लेसमेंट दुप्पट करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे टी सी एसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की काही निम्न स्तरावरील भरती निवडकपणे सुरू करू शकते कोरोनामुळे टी सी एसचा महसूल जून महिन्याच्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरला होता परंतु असे असूनही कंपनीने यावेळी देखील कॅम्पसमधून चाळीस हजार जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता टी व्ही एचचे ई व्ही पी आणि ग्लोबल एच आर हेड मिलिंद लक्कड म्हणाली की पायापासून सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झाला नाही भारतात आम्ही चाळीस हजार भरती करू ही संख्या पस्तीस हजार किंवा पंचेचाळीस हजार देखील होऊ शकते हा एक टेक्निकल कॉल असेल चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सामाईमध्ये हा व्यवसाय पुन्हा रोलावर येईल अशी कंपनीची आशा आहे अशाच बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद